शहरात होणाऱ्या घरफोड्या पोलिसांना आव्हान देणाऱ्या होत्या. त्या घरफोडी गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेकडे प्रकरण वर्ग केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावर यांनी पोलीस अधीक्षकांच्या निर्देशाची गंभीर दखल घेतली. त्यानंतर दोन गुन्ह्याचा उलगडा करण्यास त्यांनी यशसुद्धा मिळवले. पोलीस निरीक्षक महेश कोंडावर यांनी विशेष पथक तयार केले. याबाबत सापळासुद्धा रचला. अखेर 12 जानेवारीला गोपनीय माहिती मिळाली की रेकॉर्डवरील घरफोडी प्रकरणाचे गुन्हेगार हे संशयास्पदरित्या फिरत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 24 वर्षीय आशिष रेडीमल्ला राहणार रैतवारी कॉर्टी डिस्पेन्सरी चौकीला ताब्यात घेत विचारपूस केली. श्रीनगर कॉलनी लालपेठ व बाऊपेठ परिसरात त्याने 2 घरफोडी केली असल्याची बाब कबूल केली. त्या दोन्ही घरफोडीमध्ये आशिषने सोन्याचे दागिने असा एकूण 77,455 रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. आशिष जवळून तो मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष बाब म्हणजे आरोपी हा उच्च शिक्षित आहे. आरोपीवर याआधी चंद्रपूर शहरावर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल आहे. सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस कर्मचारी संजय आतकुलवार, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार तसेच सायबर पथक यांनी केली.